नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन काइंदे. या सेशनमध्ये आपण आय सी इंजिनचा स्टडी करणार आहोत. आता त्यामध्ये बघतानी आता आपण एकदम सुरुवात करूया याला, आय सी इंजिनला. सर्वात पहिले तर तुमचं एक बाबा इंजिन काय कन्सेप्ट असतो, तर मग आता हीट इंजिन म्हणजे काय. आता ही डेफिनेशन तर वाचली, आता कुणाला कळलं असेल कुणाला कळलं नसेल, पण आता हीट इंजिन म्हणजे एक थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुमच्याकडे बाईक असते, बरोबर. तर बाईकमध्ये तुम्ही काय टाकता, पेट्रोल टाकता. तो का कोणत्या फॉर्ममध्ये येतो, तो केमिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर. आणि तुमची बाईक समजा ट्रॅव्हल केलं, समजा एपासनं बी पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल केलं, त्याच्यामध्ये जर समजा 2 किलोमीटर डिस्टन्स असेल, तर तुम्हाला काय झालं, तुम्ही फ्युएल टाकलं, बरोबर, केमिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये, पण तुम्हाला जे काही वर्क मिळालं, बरोबर, तुम्ही ए पॉईंटपासनं बीपर्यंत गेले समजा, तर तो जो काही वर्क तुम्हाला मिळाला आहे तो कशाच्या फॉर्ममध्ये मिळाला आहे, मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये मिळाला आहे, बरोबर. म्हणजे हे आणि हे जे काय आता कन्वर्जन ज्याच्या साहाय्याने आपण करतो, बरोबर, त्याला आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, इंजिन, हीट इंजिन आपण त्याला म्हणू शकतो. आता या इंजिनमध्ये पहिला आहे एक्स्टर्नल कंबशन आणि दुसरा इंटरनल कंबशन. हां, तर आता डिझेल इंजिन, डिझेल इंजिनचं वर्किंग काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता जसे की तुमचे डिफरंट कंपोनंट्स आहेत इंजिनचे, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तुमचे सिलेंडर ब्लॉक आहे, त्यानंतर तुमचा या ठिकाणी कूलिंग जॅकेट या ठिकाणी दिलं आहे, कूलंट दिलं आहे, इथं वॉल्स दिले आहेत तुम्हाला, वॉल स्टेम दिलं आहे, त्यानंतर इथं कॅम ऑपरेटेड बाय कॅम शॅफ्ट, त्यावरती त्यानंतर हा फ्युएल इंजेक्टर दिला. आता आपण हा काय बघत आहे, डिझेल इंजिन बघत आहे, बरोबर, तुमचा आहे का नाही. तर डिझेल इंजिनमध्ये काय, आता तुमचा हा या ठिकाणी काय स्पार्क वगैरे काही यूज करत नाही आपण, यामध्ये फक्त एअरच कॉम्प्रेस होते तुमची, आणि इथं फ्युएल इंजेक्टर वापरलेला आहे, बरोबर. आता ही प्रोसेस जर कशी घडती ती आता बघू आपण. तर आता हा तुमचा क्रँकशाफ्ट, त्यानंतर बिग एंड बेअरिंग, हा तुमचा कनेक्टिंग रॉड आहे, याच्या जो काही छोटा एंड असतो हा पिस्टनला काय राहतो, कनेक्ट राहतो. आता याच्यामध्ये बघा, जे तुमचं जो काही आता हा टी डी सी आहे, बरोबर, म्हणजे टॉप डेड सेंटर, म्हणजे ज्या वेळेला पिस्टन तुमच्या वरच्या पोझिशनला असतो तो टॉप डेड सेंटर, खाली बॉटमला ज्या वेळेला असतो तो टॉप बॉटम डेड सेंटर. आता हे जे काय आहेत, हे तुमचे वॉल्स आहेत, बरोबर, तर हे तुमचे इनलेट वॉल आणि हे एक्झॉस्ट वॉल, हे कॅम शॅफ्टच्या साहाय्याने काय केले जात असतात, ऑपरेट केले जात असतात. आता हा जो काय आहे तुमचा, हा सक्शन स्ट्रोक घडत आहे, कोणता, सक्शन स्ट्रोक. आता याच्यामध्ये काय होत आहे, फक्त इयरच तुमची काय काय होत आहे, आतमध्ये सक केली जात आहे, बरोबर. तर आता हा जो तो आहे तुमचा सक्शन स्ट्रोक आहे, बरोबर. तर सक्शन स्ट्रोकमध्ये काय, तुमचे इनलेट वॉल ओपन आणि तुमचा एक्झॉस्ट वॉल काय राहतो, क्लोज राहतो, बरोबर. आता काय झालं आहे, तुमचं सक्शन हे कम्प्लीट झालं आहे, बरोबर. फर्स्ट स्ट्रोक जो आहे तुमचा 4-स्ट्रोकमधला, त्यामध्ये सक्शन कम्प्लीट झाला आहे. आता काय तुमचा कॉम्प्रेशन, आता या ठिकाणी जी काही तुमची इयर आलेली आहे याला तो काय करतो आहे, कॉम्प्रेस करतो आहे, आता ज्या वेळेला याला इथे तो कॉम्प्रेस करतो आहे, त्यावेळेला इथलं जे काही प्रेशर आणि टेम्परेचर आहे ते एकदम भरपूर वाढून जाते, बरोबर. आणि कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये, बरोबर, तर कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये तुमचे इनलेट आणि एक्झॉस्ट दोन्ही वॉल काय राहतात, बंद राहतात. त्यानंतर आता तुमची हवा काय होत आहे, कॉम्प्रेस होत आहे. आता ज्या वेळेला हवा कॉम्प्रेस होतं, इथलं टेम्परेचर आणि प्रेशर वाढलं, बरोबर, आता त्यामध्ये जो काही तुमचा फ्युएल इंजेक्टर जो आहे, आता यांनी काय केलं आहे, तुमचा जो काही फ्युएल आहे तो काय केला आहे, स्प्रे केला आहे, बरोबर. तर स्प्रे केल्याच्या नंतर आता पॉवर स्ट्रोक कसा घडतो, आता ते स्प्रे केल्यामुळे इथं टेम्परेचर आणि प्रेशर जास्त असल्यामुळं काय होतं, ते जे काही पार्टिकल्स असतात किंवा जो काही एकदम फाईन ड्रॉपलेट्स असतात, त्याचं काय होतं, बर्निंग होतं. बर्निंग म्हणजे कसं, आता याचा ब्लास्ट होणार, बरोबर, कारण तिथं टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे जसा काही या ठिकाणी ब्लास्ट झाला म्हणजे तिथं पॉवर जनरेट होणार, आणि ती जी काय पॉवर जनरेट होणार, आता हा ब्लास्ट झाला आहे म्हणजे, आणि तो काय करणार, इथे पॉवर जनरेट झाल्यामुळं पिस्टनला तो काय करणार, खाली लोटणार. आता ज्या वेळेला पिस्टनला खाली लोटणार, तर तो मग तो काय होणार, तो पॉवर स्ट्रोक होणार, बरोबर. आता हा जो काय पॉवर स्ट्रोक घडणार, त्याच्यामध्ये तुमचे दोन्ही पण जे इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल्स असतात हे काय राहतात, दोन्ही पण वॉल हे बंद राहतात. त्यानंतर आणि जी काय आता पिस्टनवरती जो काय वरतून दाब पडला आहे त्या पॉवर स्ट्रोकमध्ये, आता ही जी काही मोशन आहे या कनेक्टिंग रॉडनं, ते क्रँकशाफ्टला, म्हणजे
कनेक्टिंग रॉडनी या क्रँकशाफ्टला फिरवणार आणि हा जो काय सायकल आहे शेवटपर्यंत जाणार तो पूर्ण कंप्लीट होतो. आता त्याच्यानंतर तुमचं सक्शन झालं, कॉम्प्रेशन झालं, पॉवर झाला आणि आता एक्झॉस्ट. आता एक्झॉस्टमध्ये ज्या वेळेला पॉवर जनरेट झाली, पॉवर जनरेट झाल्याच्या नंतर काही ज्या वेळेला तो फ्युएल वगैरे बर्न झाला तर त्यामध्ये काही गॅसेस निर्माण होतात, बरोबर. तर ते गॅसेस मग आता एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये काय होतात, ते सगळे आऊट होतात. तर आता याच्यामध्ये जो काही तुमचा एक्झॉस्ट स्ट्रोक राहतो त्यामध्ये तुमचं आउटलेट वॉल जो राहतो हा ओपन राहतो, इनलेट वॉल जो राहतो हा काय राहतो, क्लोज राहतो. आता याच्यामध्ये तुमचा हा फर्स्ट सिलेंडर, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सिलेंडर, बरोबर. तर याच्यामध्ये जो काही पॉवर स्ट्रोक तुमचा घडण्याचा जो काय असतो सिक्वेन्स असतो त्यालाच तुम्ही काय म्हणता, आपलं फायरिंग ऑर्डर असं म्हणतात व्हील ट्रॅक्टर्सचे. ते आता थोडक्यात बघू, आयस इंजिन, क्लच, ट्रान्समिशन गिअर्स, डिफरेन्शियल युनिट, फायनल ड्राईव्ह, रिअर व्हील, फ्रंट व्हील, तो सगळं. जसं की बघा तुमचं आयस इंजिन, बरोबर, तुम्ही त्यापासून पॉवर वगैरे घेता, मग तो स्पार्क असू द्या किंवा कॉम्प्रेशन इग्निशन असू द्या. ते आपण आयस इंजिनचा अगोदर बघितलं क्लासिफिकेशन. तर यामध्ये क्लच, मग आता क्लचचं फंक्शन काय, बा एंगेज डिसएंगेज करतं पॉवरला आहे का नाही. त्यानंतर आता ट्रान्समिशन ऑफ गिअर्स, तर तुमचं जो काही पॉवर आहे तो गिअरबॉक्सच्या थ्रूच काय होत असतो, ट्रान्समिट होत असतो मागे. तर ती जी काही पॉवर ट्रेन आहे ती समोर आपण बघणार आहोत. त्यानंतर तुमची रिअर व्हील, तर रिअर व्हीलमध्ये प्रेशर किती राहतो याच्यावरती राहतात. जे जनरली रिअर व्हील हे मोठे असतात आणि रिअर व्हीलमध्ये प्रेशर हा कमी राहतो ॲज कम्पेअर टू फ्रंट टायर्सच्या हिशोबाने. आणि क्रँकशाफ्टवरती काय राहतं, तुमचा ब्रेक हॉर्स पॉवर राहतो. तर मग जो काही तुमचा या ठिकाणी आता हे सगळे सिलेंडर्स आहे, हा शाफ्ट आहे सरळ, तर या ठिकाणी सिलेंडर आहे, तर या सिलेंडरच्या पिस्टनच्या हेडवरती जो काय पॉवर तयार झाला या ठिकाणी पॉवर स्ट्रोकमध्ये, ती जी काय पॉवर आहे या शाफ्ट थ्रू इथे तुमचं फ्लायव्हील आहे, त्यानंतर इथे तुमचं क्लच आहे, इथं प्रेशर प्लेट आहे आणि याच्यामधनं इकडं तुमचा गिअरबॉक्स आहे. गिअरबॉक्समधनं तुमचं डिफरन्शियल नंतर फायनल ड्राईव्ह आणि फायनल ड्राईव्ह नंतर तुमचं रिअर व्हील. तर पॉवर जी काही तुमच्या पिस्टन हेड या ठिकाणी सिलेंडरपासनं जी काही पॉवर जनरेट झालेली आहे ही रिअर व्हीलपर्यंत जी काही जातो, तर हा जो काही सिक्वेन्स आहे याला पॉवर ट्रेन म्हणतात. काय म्हणतात, पॉवर ट्रेन असं आपण त्याला बोलतो. आता तुम्ही जनरली बघितलं असेल ज्या वेळेला तुम्ही गिअर टाकता म्हणजे काय करता, तुम्हाला क्लच दाबायला लागतो, क्लच दाबल्याच्या नंतरच तुम्ही गिअर टाकू शकता आहे का नाही, आणि त्यानंतर आपण क्लच सोडतो. तर क्लच दाबल्याच्या नंतर काय होतं की तुम्ही गिअर हे शिफ्ट करू शकता फर्स्टहून सेकंडवर, सेकंडहून थर्डवरती, ॲज पर दी समजा तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने तुम्ही गिअर हे शिफ्ट करू शकता. तुमचा सपोज आता हा ट्रॅक्टर आहे, बरोबर, हे ट्रॅक्टर्सचे टायर्स आहे. आता याला तुम्ही जर रोटेट केलं डायरेक्शनमध्ये, जर तुम्ही याला रोटेट केलं, बरोबर, आता हे टायर्स आहे, तर तुम्हाला इकडनं याला रोटेट केलं तर हा जो काही डिस्टन्स कवर करणार आहे आतली बाजू ही ऑब्व्हियसली काय राहणार, कमी राहणार, लेस दॅन राहील, आणि याला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. म्हणजे कसं, जर यांनी दोन समजा जे जो पण काय डायमीटर असेल, समजा सपोज जर यांनी 2 किमी डिस्टन्स कवर केलं टर्निंगमध्ये तर हा 3 किमी करणार आहे का नाही, पण तो रोटेट तर होत आहे ना. तर मग मेन फंक्शनिंग काय राहतं याचं, की बाबा आता हा तुमचा ट्रॅक्टर आहे तो रोटेट करतोय, तर मग आतमध्ये तुम्हाला 2 किलोमीटर तुमचं डिस्टन्स कवर करायचे आणि बाहेरून तुम्हाला किती 3 किलोमीटर डिस्टन्स कवर करायचे, तर मग याच्यामध्ये जर डिफरन्स येतोय आहे का नाही, मग हे ते होणार कसं, याला ते होतंय कसं, तर मग हे याचं जे काय ॲडजस्टमेंटचं काम असतंय ते कोण करत असतो, तर तुमचा जो काय डिफरेन्शियल युनिट करत असतो तो करत असतो. तर डिफरेन्शियल युनिट काय, त्यानंतर तुमचं आता हा डिफरेन्शियल लॉक, जसं की मी तुम जर टर्निंग कंडिशन्स जर कधी असली तर त्यामध्ये हा कमी स्पीडने फिरल, हा जास्त स्पीडने फिरल, पण त्यावेळेला आपण डिफरेन्शियल लॉक टाकत नाही. पण ज्या वेळेला गाऱ्यातून ट्रॅक्टर तुम्हाला बाहेर काढायचा तर त्यावेळेला काय करता तुम्ही या तो त्याच्या थ्रू हा जो काय ॲक्सेल असतो किंवा ती असेंब्ली असते दोन्ही बाजूची ती एंगेज होते आणि मग हा पूर्ण एकच ॲक्सेल बनतो आणि मग ती पॉवर रोटरी झाल्याच्यानंतर सेम पॉवर दोन याला मिळते, जो ट्रॅक्टर तुमचा बाहेर येतो. एक थोडक्यात ते उदाहरणासाठी सांगितलं तुम्हाला. आता ह्या गोष्टी ठीकच आहेत, पण आता सर्वात महत्त्वाचं आहे की बाबा तुमचा टिल्ट अँगल आणि डिस्क अँगल हे तुम्हाला विचारतात परीक्षेला आणि हे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे प्रश्न आलेला आहे. तर आता सर्वात पहिले आपण जो काय डिस्क अँगल आहे तो डिस्क अँगल बघू.
आता डिस्क अँगल म्हणजे काय, किंवा तुमचा हा जो काही डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल आहे, समोर जाणे जाणारी जी काही, समजा ही जी काही मोशन आहे डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल, आणि या डिस्कच्या सेंटरमधनं जी काही वरती जाणारी लाईन आहे याच्यामध्ये जो काही काय बनतो आहे अँगल बनतो आहे, तर त्याला तुम्ही डिस्क अँगल म्हणतात. वर गेल्याच्या नंतर आता तुमच्या मेथड्स आहेत, फ्लोईंगच्या मेथड्स आहेत, ते याच्याशी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज होता. आता फ्लोईंगच्या मेथड्समध्ये काय की बाबा गॅदरिंग आणि कास्टिंग. आता जे काही गॅदरिंग आहे, गॅदरिंगवरती काय आहे की बा तुम्ही सेंटरपासून स्टार्ट करता आणि असं फ्लोईंग करत 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 जाता, तर जे काही तुमचं आहे फ्लोईंग ते याच्यामध्ये काय करता तुम्ही तुमच्या जी काही फ्लो लँड आहे, फ्लो लँडवरतीच तुम्ही काय करत असता, फ्लोईंग करत असता. आता या कंडिशनमध्ये तुम्ही कुठून कुठं जाता की तुम्ही सेंटर टू साईड जाता, त्याचे जे काही ड्रॉपलेट्स साईज वगैरे असते स्प्रेईंगची किंवा डस्टिंगची, तर ते जनरली विचारलं जातं. तर आता याच्यामध्ये बघा तुमचा जो काय हाय व्हॉल्यूम जो काय आहे स्प्रेअर, त्याच्यामध्ये याची कपॅसिटी किती आहे तुमची हाय व्हॉल्यूमची, मोर दॅन 400 लिटर पर हेक्टर एवढी आहे. जो काही लो व्हॉल्यूम आहे तुमचा, लो व्हॉल्यूममध्ये किती आहे तुमची 500 ते 400 लिटर. त्यानंतर अल्ट्रा लो व्हॉल्यूम जो आहे त्याच्यामध्ये लेस दॅन तुमची 5 लिटर स्प्रे पर हेक्टर एवढी त्याची कपॅसिटीज आहे. फक्त तुमचं काय होतं आहे परफॉर्म जो काही इम्पॅक्ट फोर्स वगैरे आहे या इम्पॅक्ट कटरमध्ये, त्याच्या साह्याने कटर तर सेमच असते पण जो काही फोर्स अप्लाय होतो तो इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळं कट होतं तुमचं क्रॉप. तर जसं की विळ्याच्या साह्याने तुम्ही क्रॉपला कट करता, तर मग त्याच्यामध्ये कोणती ॲक्शन घडते, स्लायसिंग घडते आणि टिअरिंग ॲक्शन घडते. तर मेकॅनिकली ऑपरेटेड मशीन्समध्ये तुम्ही एक तर ट्रॅक्टर ड्रॉन असतात किंवा पॉवर टिलर ऑपरेटेड असतात, म्हणजे आपण एक तर ट्रॅक्टर इंजिनकडनं पॉवर घेत असतो किंवा मग तुम्ही याच्याकडनं घेत असता, कशाकडनं, पॉवर टिलरकडनं. तर आता हे सर्वात महत्त्वाचं काय, तर आता ह्या डेफिनेशन्स आहेत की या डेफिनेशन प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये या डेफिनेशन ॲज इट इज जशाला तसं विचारलं गेलं की बाबा मोहर काय, त्यानंतर तुमचं रिपर काय, रिपर बाइंडर काय, विंड्रो काय, सॉथ काय. तर आता पहिले मोहर बघा, मोहर जो आहे मोहर काय करतो आहे तुमचं, मोहर इज अ मशीन टू कट हर्बेज क्रॉप्स अँड लिव देम इन अ सॉथ. आता सॉथ काय राहतो की बा मशीननी कट केल्याच्यानंतर जो काही तुमचा स्ट्रॉ असतो ना त्याची जी काही एक लाईन बनते तर त्याला तुम्ही सॉथ म्हणता, त्या कट ऑफ ॲक्शनवरून ही सगळी नावं पडतात. आता ही मोहरची हे बघा डायग्राम वगैरे बघा. आता हा जो काही आहे तुमचा समोरचा कटर बार असतो इकडचा, हा पिटमॅन आहे, हा इनर शू आहे, हा आउटर शू आहे इकडचा, त्यानंतर हे तुमचं ग्रास बोर्ड आहे. तर हे काय करतं, जसं तुम्ही याला मुकरसाल समोर त्या ग्रासी फील्डमधनं, तर तो ग्रासेसला काय करतो, कट करत असतो. त्याच्यामधनं आपण काय करत असतो, फीड टाकत असतो, आपले जे काही क्रॉप रेसिड्यूज वगैरे आहे ते आपण यामधनं टाकतो आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय राहतं, आतमध्ये तुमची असेंब्ली असते म्हणजे सिलेंडर असतात, हा इकडचा कॉनकेव असतो याच्यामध्ये सिलेंडर असतो, ते ज्यावेळेला आपण इकडनं फीड टाकतो तर ते त्यामध्ये गेल्यामुळे त्याच्यावरती इम्पॅक्ट फोर्स वगैरे अप्लाय होतो, ते रोटेट होत असतात. आता ते जे काही सिलेंडर्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पिक टू टाईप, त्या रास्प बार टाईप, हॅमर मिल टाईप, ते समोर बघायचे आपल्याला. त्यानंतर ज्यावेळेला तो रोटेट होतो तर त्यावेळेला तुमचे जे ग्रेन्स वगैरे असतात ते त्यापासून काय होतात, सेपरेट होतात तुमच्या शेंगांपासून, आणि ते सरळ इकडनं खाली तुमची जी काही सीव असते चाळणी त्यावरती ते ग्रेन पडतात. त्यानंतर ती शेकिंग होत असते म्हणजे व्हायब्रेटरी राहतात किंवा रेसिप्रोकेटिंग मोशन असते त्याची, तर त्यामुळं काय होतं की जी काही ग्रेन्स असतात ते तुमचे याच्यापासून स्ट्रॉपासून वगैरे क्लीन होतात. तर वरती इकडे काय राहतो, फॅन वगैरे राहतो इकडे ब्लोअर वगैरे मागे, तर ती जी काय हवा राहते त्याला ब्लोअरमध्ये, तो जे काय स्ट्रॉ वगैरे असतं ते तुमचं भुसेच्या फॉर्ममध्ये तो बाहेर फेकत असतो. त्यानंतर आता आपण आलो आपल्या मुद्द्यावरती, महत्त्वाचा जो काय आहे प्रश्न कशावरती विचारला जातो, तर प्रश्न जो काय आहे याच्यामध्ये याचा सिक्वेन्स विचारला गेलेला आहे. अगोदर जे काही तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये सिक्वेन्स विचारला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कसं, हा तुमचा कॉम्प्रेसर येतो बरोबर, कॉम्प्रेसरनंतर तुमचा हा काय येतो आहे, तुमचा कंडेन्सर येतो, कंडेन्सरनंतर तुमचा एक्सपॅन्शन वॉल, एक्सपॅन्शन वॉलनंतर तुमचं काय येतं, इव्हॅपोरेटर येतं, आहे का नाही. त्यानंतर आता हे तुमची पाईपलाईन आहे की ज्याच्या साह्याने तुम्ही काय करता, तुमचे जे काही रेफ्रिजरंट वगैरे असतं ते काय करत असतं तुम्ही ट्रान्सफर करता त्याच्या साह्याने.
त्यानंतर तुमचा जो काही एक तुम्हाला पंप लागत असतो, कशासाठी? पंपिंगसाठी पंप लागत असतो, किंवा मग ते तुम्ही इलेक्ट्रिकल मोटरच्या साह्याने सुद्धा त्या पंपला एनर्जी देऊ शकता. जो काही स्पायरल सेपरेटर आहे, आता स्पायरल सेपरेटर काय करत असतो, ऑन द बेसिस ऑफ राऊंडनेसवरती काय करतो, ग्रेन्सला सेपरेट करत असतो. तर मग आता जसे की तुमचे राईस किंवा तुमचा गहू आणि जर कधी सोयाबीन असेल तर ते त्याला काय करतं, सेपरेट करतं. समोर तुम्हाला या डायग्राममध्ये बघता येईल, म्हणजे याच्यामधनं वरतून टाकलं तुम्ही गहू प्लस समजा सोयाबीन टाकलं, तर जो काही बाहेरचं जे काही आहे स्ट्रीप, याच्यामधनं तुमचा जो काही राऊंडेड सीड आहे तो बाहेर पडेल, आणि जे काही या शाफ्टच्या नियर अबाउट राहील, जे एका ओपनिंगमध्ये आतमधला, त्याच्यामधनं काय राहणार, तुमचं व्हीट सेपरेट होणार, आणि बाहेरच्या बाजूनी काय येणार, तुमचं सोयाबीन येणार. Thank you.